मी तो रिपीट करू शकणार नाही. गुलाबरावांच्या नावात टिंबटिंब आहे हे महिलेने बोललेलं चालतंय का? कोण आहेत? मंत्री आहेत, राज्याचे मंत्री आहेत, 4-5 लाख लोकांमधून निवडून येणारा माणूस आहे. काल सुप्रियाताई असं म्हणाल्या की जर माझ्यावर कोणी असे आरोप केले असते तर मी त्याला नोटीस दिली असती, मी त्याच्यावर अपहरण नुकसानीचा दावा केला असता, डिफेमेशन केस केली असती. सुप्रियाताईंचं हा सल्ला आम्ही ऐकलेला आहे. माझी बऱ्याच आमदारांशी आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जर इतक्या ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी हे सरकार बनलेलं आहे, हिंदुत्वाचं नैसर्गिक सरकार बनलेलं आहे, त्याला जर अशा प्रकारचं जर घोष दिलं जात असेल आणि बदनामी केली जात असेल तर निश्चितपणे 50 आमदारांच्या वतीने 50 कोटी इच असे 2500 कोटीचे अपहरण नुकसानीचे दावे, डिफॉर्मेशन केसेस, उद्या त्याची प्रक्रिया सुरू होते, नोटीस दिली जातील. खोक्याने बोके दादाही म्हणतायत, ताई म्हणतायत आणि आदित्य ठाकरे म्हणतात, त्या तिघांनाही नोटीस इश्यू केली जातील. एक तर तुम्ही जाहीररित्या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा अशी चुकीची वक्तव्य, दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याबद्दल, नाही तर डिफॉर्मेशन केसला सामोरे जा. कोर्टात तुम्ही 50-50 कोटी जे घेतलेलं तुम्ही जो म्हणताय खोके ना, त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे आपण कोर्टात सादर करावेत. निश्चितपणे दूध का दूध पाणी का पाणी हे होत. सर, विषय असा आहे की तुम्ही पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करताय, पण अब्दुल सत्तार यांना खरंच कसं वाटतंय का? दिलगिरी म्हणण्यापेक्षा हे शब्द चुकीचे एक लक्षात घ्या. सुप्रियाताईंची अशी किती वक्तव्य, सुप्रियाताई संसदरत्न आहेत, खूप चांगल्या अपेक्षा त्यांच्याकडून पार्लमेंटरी शब्दांच्या आहेत, त्यांची कितीतरी वक्तव्य अशी. आता कालचीच गोष्ट घ्या, आमच्या रुपाली ते खोमरे पुण्याचे गुलाबरावांबद्दल काय बोलले, मी तो रिपीट करू शकणार नाही. गुलाबरावांच्या नावात टिंबटिंब आहे हे महिलेने बोललेलं चालतंय का? कोण आहेत? मंत्री आहेत, राज्याचे मंत्री आहेत, 4-5 लाख लोकांमधून निवडून येणारा माणूस आहे. अशा व्यक्तीला जर तुम्ही अशा प्रकारे बोलत असाल, आणि खोक्यांची भाषा ही आमच्यापेक्षा जास्त समोर राष्ट्रवादीला माहीत आहे. वाजेंनी हायकोर्टामध्ये स्टेटमेंट दिलंय, रिटर्न स्टेटमेंट, की महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मला 100 कोटी दर महिना जमा करण्याचे आदेश दिले होते. रिटर्न स्टेटमेंट आहे वाजेंचं. तर कुणी आरोप करावे ते निव्वळ दिशाभूल करण्यासाठीचं काम आहे. आणि मग किती दिवस हे सहन करणार? एक एक बचाव तुमच्याकडून देखील म्हणजे हे वक्तव्य झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदेकडे आमदारून बचाव करण्यात आला की मागच्या 2 वर्षात संजय राऊत असतील, महबूब शेख असेल, धनंजय मुंडे असतील, यावेळी मात्र यापैकी कुणी बोलत नव्हतं. तुम्ही देखील अशाच पद्धतीनं प्रश्न विचारताय, कारण त्यावेळी असं काही झालं नव्हतं. नाही, असं आहे ना किती सगळी संसदीय भाषा आर पार केली. संजय राऊतांनी तर तोंडावर शिव्या दिल्या. मग ते यांना असो, त्यांचे चाकर भाजपचे आपले खासदार, किती शिव्या, किती वाईट स्पिरिट सोमायला, किती वाईट शिव्या ऑन एअर दिल्या होत्या त्यांनी. तर आपल्याकडे एक वोट दुसऱ्याकडे करत असताना 4 वोट आपल्याकडे असतात याची जाणीव राष्ट्रवादीने ठेवली पाहिजे. आणि उगाच आपलं भिंडोरा पिटायचा, आंदोलनं करायची आणि हे चुकीचं आहे, पण तुम्ही काय केलं तेही सांगा ना. आणि जर तसं खरंच खोके जर दिलेले असतील, ही रिॲक्शन झाली आपण सरकारची, किती तुम्ही चिडवला, किती तुम्ही त्रास देणार होता, त्याची रिॲक्शन झाली. मग जर ते खरं असेल तर ते प्रूव्ह करून घ्या, कुठं डिफॉर्मेशनच्या केसला सामोरे जा किंवा माफी मागा. दोन्हीतलं एक गोष्ट, तुम्ही अपहरण नुकसानीचा दावा टाकणार असं म्हणताय, प्रोसेस पण सुरू होईल, 40 आमदारांच्या वतीने संपूर्ण असेल, 40 आमदारांच्या वतीने प्रत्येकी 50 कोटी, त्यांनी हेच सांगितलंय ना, 50-50 कोटी प्रत्येकी 50 कोटी याने 50 आमदार, 40 बाळासाहेबांची शिवसेनेचे आणि 10 अपक्ष आम्हाला सपोर्ट करतो, 50 आमदार म्हणजे 50 कोटी, 2500 कोटी रुपयांचे अपहरण नुकसानीचे दावे या तिघांवर देखील केले जातात. उद्या नोटीस त्याची इश्यू अहो. असं आहे की पब्लिकली बोलता येत नाही, आमच्याकडे रिटर्न मीडियाचे सगळे रिपोर्ट आहेत, बातम्या आहेत, सगळं आहे. पुरावे मी देणार असता किंवा हे बोललेलं, हे बोललेलं तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ते काय बोलतात, त्यामुळे वेगळे पुरावे त्यांनीशी गरज नाही आहे. ते सगळं इव्हन सर्व सर्वांनाच ते माहिती आहे, फक्त ते कायदेशीररित्या प्रेझेंट कसं करायचं त्याच्यावर सगळा विचार करून ते सुरू झाले, परंतु ही प्रक्रिया सुरू झाली. नेते कोण आहेत, त्या पक्षाला मानणारे जे प्रमुख नेते,
आपोआप सगळे आले होते. एवढ्या नेत्यांच्या विरुद्धच निश्चितपणे हा भाग. सर विशेषतः आदित्य ठाकरेला दर सभेला खोके खोके किंवा गद्दार पासून जो वापरतात त्याविरुद्ध काही विशेष ऍक्शन आहे. मी तेच सांगतो ना, अमृतुकसानीच्या धाऱ्यांमध्ये डिफॉमेशन केसमध्ये सगळ्या गोष्टी होत्या. रेडे बोलल्या तुम्ही, तुम्ही गाणं बोललेला, तुम्ही बेईमान बोललेला, काय काय सगळे शब्द. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातली सभ्यता आणि सुसंस्कृतपणा संपूर्ण सोडून त्यांनीच आम्हाला दिली.